लीना नायर यांच्या लहानपणीपासूनच्या मैत्रीण ज्या डॉक्टर दीपा वानखडे आपल्यासोबत आहेत, मॅडम काय सांगाल, खरं तर नायर यांनी एवढ्या मोठ्या पदापर्यंत झेप घेतलेली आहे, आपल्याला एक मैत्रीण म्हणून, लहानपणापासूनची मैत्रीण म्हणून किती अभिमान वाटतं? माझ्यासाठी आकाश झालं आहे ठेंगणं, आभाळ ठेंगणं झालेलं आहे, दिवाळीसारखं वाटते. राम जसा परतल्यावर जो आनंद होता त्याच्या राज्यात, तसं मला वाटायला लागलं की वा काय अचीवमेंट आहे. एवढं छोटंसं गाव कोल्हापूर, आज कसं आहे, फेम हा फक्त एक बोनस आहे, पण कोल्हापूरच्या मुलीनं कोल्हापूरला वर्ल्ड मॅपवर नेऊन ठेवणं, ह्याच्यासारखं मोठं अभिमानास्पद काय. खरं तर आपली पहिलीपासूनची मैत्रीण म्हणावी लागेल नायर, काय नेमका प्रवास होता तुमचा, काय आठवणी आहेत, काय सांगाल? शाळेमधून आपण सगळ्या एन्जॉयमेंट केल्या असाल, एकत्र राहिला असाल, त्यांचा स्वभाव तुम्हाला माहीत असेल, काय त्यांच्या एकूणच प्रवासाबद्दल काय सांगाल? KG पासनं आज तक आहेत, सुरुवातीपासूनच ती एक अचीवरच आहे, कधीही तिनं स्वतःचा पहिला रँक सोडलेलाच नाही. सुरुवातीपासून शी हॅज बीन व्हेरी फोकस्ड, तिला माहीत होतं आणि ड्रिव्हनच असायची ती कायम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यासाबरोबर ती ऑलराऊंडर पण होती, खेळातही तितकीच, तितकाच तिचा सोशल सर्कल, तितकेच तिचे मित्रमैत्रिणी. खूप तिचा जो सोशल सर्कल होता तो खूप मोठा होता, कारण ज्याला ज्याला भेटेल त्याला ती नेहमी आपलंसच करून घ्यायची, त्यामुळे तिचा सोशल सर्कल इतका होता आणि लोक तिला इन्स्पिरेशन म्हणूनच बघायची. आली की कितीतरी आमच्या मैत्रिणींची मुलं जी होती त्यांना लोक त्या घेऊन यायच्या, लीना फक्त आमच्या मुलींच्या डोक्यावर हात ठेव, तुझा फक्त हात ठेव, बाकी मुलं होतील, पण तू एक नुसता आमच्या मुलांच्या डोक्यावर हात ठेव, एवढं ती मुलं घेऊन यायची ती, की एक लीनाचा आपल्यावर. आणि कसं आहे, लहानपणाची मैत्रीण असल्याकारणानं तिचा, माझी तिची मैत्रीण आहेत की मला तिचा इम्पॉर्टन्स एवढा कधी मैत्रीण आहे म्हणूनच. जसं हे व्हायला लागलं आणि लोक मला हे करायले तेव्हा मला लक्षात आलं, अरे आपली मैत्रीण किती मोठी आहे, आमच्यासाठी ती आजकाल येते तशीच नेहमी आहे, तशीच भेटते, कधी तिनं एवढे वरपर्यंत पोचली पण कधी तिनं त्याचा हे केला आणि भाऊ केला नाही की आज मला एवढा आहे, माझा असा आहे, नेहमीसारखी जशी ती माझ्या शाळेबरोबर होती त्याच्यापेक्षाही हमलर आता ती झाली, त्यामुळं काहीही तिच्यात बदल नाही. तेच माणसाला धरून चालायची, सगळ्यांना आपल्या बरोबर घेऊन फिरायची, मग तो कामगार असे ना का कोणी असे ना, त्या प्रत्येकाला ती इतक्या आत्मीयतेनं तिनं भेटलेली आहे, त्यामुळं ती आज सगळ्यांच्यात, म्हणजे ज्याच्या त्याच्या तोंडात आज तिचं नाव आहे, सगळेजण तिला ओळखतात, कारण गेलेल्या भाजीवाल्याला देखील काय मावशी बरं आहे ना म्हणून विचारल्याशिवाय ही पुढं जाणारी व्यक्तीच नव्हती. काल जेव्हा समजलं आपल्याला त्यांना CEO पदाची जबाबदारी देण्यात आली, त्यानंतर काय बातचीत झाली, फोन वगैरे? नाही, ती जेव्हा हे प्रमोशन झालं त्याच्यानंतर मी तिच्याशी कालच बोलले, कारण इतकं तिचं बिझी लाईफ आहे आणि एवढ्या सगळ्या लोकांची येतच असतील तिला, हजारो कोट्यवधी लोकांची तिला मेसेजेस आणि फोन येतच असतील. काल रात्री मी तिच्याशी बोलले, तुम्ही बघितलं असाल तर अमूलच्या बिलबोर्डवर पण तिचं नाव आलेलं आहे की लीना शॅनलायझेस हर टॅलेंट. अमूलच्या बिलबोर्डवर जाणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. काल मी तिला तेच म्हटलं की लीना यू हॅव अचीव्ड युअर ड्रीम, व्हॉट नाव? तर ती म्हटली, दीपा दिस इज जस्ट द बिगनिंग, माय गुड टाईम्स हॅव येट टू कम, अँड आय ऑलवेज टेल यू ड्रीम बिग. त्यांनी नेहमीच सांगितलं ड्रीम बिग, अनेक असे कार्यक्रम त्यांचे पाहिलेले आहेत. आपण शाळेमध्ये असताना असा कुठला किस्सा आहे की तो आम्हाला प्रेक्षकांना खरं तर पाहायला आणि ऐकायला आवडेल? खरं तर अनेक असे किस्से आपले असतील, मुलींची शाळा होती प्रामुख्याने ती, काय असे किस्से आहेत ते सांगू वाटतं. ॲक्च्युली ऑलराऊंडर असल्या कारणानं सगळीकडं, अगदी गॅदरिंगमध्ये पुढं असायचो आम्ही सगळीकडं, खेळण्यात असायचो, आणि मेन म्हणजे हा हास्यास्पद किस्सा आहे तसा, पण आम्ही दोघंच, म्हणजे आज ती असं नसते की माणसाला फेलियर्स नसतात, फेलियर्समधनंच माणूस वर राईज होतो. आम्ही दोघंच मुली होतो ज्या एलिमेंटरीमध्ये नापास झालो होतो, ओनली टू ऑफ अस, आणि आमच्या शाळेचं कॅश प्राईज गेलेलं, त्यामुळं त्यावेळेला 100% रिझल्ट लागला की एक कॅश प्राईज असायचं, तर आमच्या दोघांमुळं ते कॅश प्राईज गेलेलं होतं. आणि ड्रॉइंगमध्ये
मला ती कधीतरी हे बघा तिचं आयुष्य इतकं हे फास्ट होत गेलं आणि इतकं बिझी होत गेलं की आय डोंट नो वेदर शी हॅज होन्ड दॅट स्किल. पण मला ती कायम खंत राहिली कारण मी नापास झाल्यानं माझी आई म्हटली कोण खुळही नापास होत नाही याच्यात एलिमेंटरी कारण तू कशी काय नापास झालीस. तर मी म्हटलं तिला की ते एक बोलून गेली आई आणि माझ्या डोक्यात राहिलं की अरे आपण ह्या विषयात फेल आहोत. आज मी तो मला वेळ मिळाल्यानंतर मी वॉटर कलर शिकले अँड आय ट्राईड टू इम्प्रूव्ह माय स्किल की आपल्याला ह्या हे फेलियर घेऊन जायचं नाही. त्याच्यानंतर मी माझं एक एक्झिबिशन शाहू स्मारकमध्ये वॉटर कलरचं भरवलं. फॉर्च्युनेटली जी पाच माझे जे गुरु होते त्यांनी आमच्या सगळ्यांची भरवली होती. पाच जी मी डिस्प्ले केली होती पाचीच्या पाची विकली गेली त्यामुळं आय हॅव अ फिलिंग. मी तिला अजून म्हणते की दॅट इज स्टील तर ते मागं पडून गेलं तिचं. दिस इज ऑल बट अदर दॅन दिस ती कायमच स्पोर्ट्समध्ये जिचा ज्याच्यात तिनं भाग घेतला त्याच्यात तिनं प्रावीण्यच मिळवलं. आजपर्यंत असे प्रावीण्य भरपूर क्षेत्रामध्ये खरं तर तिने मिळवलेलंच आहे. अजून काही असा किस्सा असेल जो आम्हाला सांगाल. आता ह्या गेल्या एक वर्षात ती कंटिन्युअसली येते कारण काही ना काही कारणानं आधी वडिलांचं ऑपरेशन झालं माईंचं ऑपरेशन झालं मग वडिलांचा 90वा वाढदिवस होता त्यामुळे ती कायम ह्या वर्षात काही वर्षात येते. पण ह्या कदाचित तिला रिअलायझेशन झालं असेल की यु नो आता आपले आई वडील सगळे वृद्ध व्हायला लागलेत आणि त्यांना गरज आहे. सगळ्या माझ्या मैत्रिणींच्या आई वडिलांना ती ह्या वेळेला भेटली आहे. ज्यांना जे आज आहेत त्या सगळ्यांना नाही मला जाऊन भेटायचं आहे. ज्यांना ती भेटू शकली नाही काही काही मुली इथं नाही आहेत त्यांची माहेर इथं आहेत पण ती मग त्यांच्याशी फोनवरती बोलली आहे की असं असं कळलं. म्हणजे शी एवढ्या तिच्या बिझी ह्याच्यातनं व्यापातनं देखील शी फाइंड्स टाईम फॉर ऑल तिचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांच्याशी ती नेहमीच संपर्कात राहते. हां पुढं मागं होईल आजचा आज होईल असं नाही पण येस ती प्रत्येक तिच्या मैत्रिणींशी तिच्या सगळ्या कॉन्टॅक्टशी तिच्या फॅमिलीशी एकदम क्लोज नीट आहे. आता एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचलाय पुन्हा कोल्हापूरला येतील तेव्हा काय असं पद्धतीचं नियोजन केलंय त्यांच्या कार्यक्रमाचं काही सत्कार काही. येस डेफिनेटली मी कालच तिला म्हटलं की इतके दिवस तुला कारण होतं यायचं तुझे आई वडील होते आता तू वडिलांनाही तिथं नेलीस तर आता तू केव्हा येणार. तर नक्की येईन म्हटली मी. मी म्हटलं मी तो दिवसाची वाटच बघतीये की तू केव्हा येशील कारण म्हटलं तू ज्या दिवशी येशील त्या दिवशी तुझं कोल्हापूरकरांच्याकडनं इतकं मोठं स्वागत होईल की तुलाही छान वाटेल की आपण इथनं आपली जर्नी चालू केली. तर ह्या होत्या दीपा वानखेडे. खरं तर वानखेडे यांच्या या लहानपणापासूनच्या नायरा त्या मैत्रिणी होत्या त्यांना ज्या पद्धतीनं नायर कोल्हापूरला परत याव्या त्यांचा सत्कार करावा स्वागत करावं अशी जी इच्छा आहे त्यापेक्षाही जास्त आता कोल्हापूरकरांची देखील इच्छा या ठिकाणी पाहायला मिळते. शेखर पाटील, ई टी व्ही भारत, कोल्हापूर.